कापसावरील गुलाबी बोंडाळी या किडीचं नियंत्रण करणं अवघड का आहे याविषयी आपण आज माहिती घेणार आहोत. कारण ही कीड जी आहे ती कंट्रोल करायला खूप तशी अवघड आहे आणि बऱ्याचदा ती दिसत पण नाही, बऱ्याच जणांना ती ओळखू पण येत नाही, ओळखता येत नाही. अनसीन एनिमी म्हणजे न दिसणारा शत्रू, आणि त्याच्याशी लढायचं म्हटल्यानंतर फार अडचण जाते. आणि जर सूक्ष्म निरीक्षण असेल तरच तुम्हाला या किडीची ओळख पटवता येते आणि नियंत्रणाची उपाययोजना आपल्याला करता येत असते. आता हे नियंत्रण अवघड का आहे यामागचं कारण असं आहे की या किडीचा जो पतंग आहे तोही आपल्याला दिसत नाही. अंडी आणि अळी हे अत्यंत सूक्ष्म असे असतात, त्यामुळे हे ते बारीक निरीक्षणाशिवाय आपल्याला दिसू शकत नाहीत. आणि अळी तर एकदा बोंडामध्ये गेल्यानंतर तुम्हाला बोंडवर चांगलं दिसतं, परंतु आत सगळं किडलेलं असतं. त्यामुळं असे या न दिसणाऱ्या शत्रूशी लढणं फार अवघड आहे. फार नुकसान झाल्यानंतर आपल्याला या किडीची ओळख पडते आणि आपण मग नंतर फवारणीच्या पाठीमागं लागतो आणि फवारणीवर फार मोठा खर्च होतो आणि झालेलं नुकसान काही भरून निघत नाही. आता ही बीटी कापसावरली बोंडाळी बीटी याच्या अगोदर ही 90 दिवसानंतर साधारणतः पिकावर यायची आणि त्यावेळची ही महत्त्वाची कीड पण नव्हती. त्यावेळची महत्त्वाची कीड होती हिरवी बोंडाळी आणि टिपक्याची बोंडाळी. परंतु आताच्या काळामध्ये गुलाबी बोंडाळी ही महत्त्वाची कीड झालेली आहे आणि हिरवी बोंडाळी किंवा अमेरिकन बॉलवर्म आणि टिपक्याची बोंडाळी स्पॉटेड बॉलवर्म या तशा महत्त्वाच्या कीडी कापसाच्या बाबतीत राहिलेल्या नाहीत. आणि आता ही कीड पूर्वी 90 दिवसाच्या नंतर येणारी कीड आता 45 ते 60 दिवसामध्ये साधारणतः 2 महिन्याच्या कालावधीमध्येच आता पिकावर हल्ला करत आहे. आता या ज्या किडी आहेत ही गुलाबी बोंडाळी जी आहे तिचं नियंत्रण करणं अवघड होत का चाललं आहे याची आपण माहिती घेऊ. आपल्याला माहिती आहे की कापसावर पूर्वी हिरवी बोंडाळी, टिपक्याची बोंडाळी, गुलाबी बोंडाळी ह्या महत्त्वाच्या किडी होत्या आणि त्यामुळं फार मोठं नुकसान आपलं होत होतं. त्यामुळे याला प्रतिबंध घालण्यासाठी आपण 2002 बीटी कॉटन आणला. जो पहिल्या पिढीचा कॉटन होता त्यामध्ये फक्त एक जनुक होतं, क्राय 1 AC, हे या तिन्ही बोंडाळीला प्रतिबंध करत होतं. म्हणजे ते जर बोंड खाल्लं तर त्या अळ्या मरत होत्या. परंतु 2009 गुलाबी बोंडाळी ह्या पिकावर हल्ला करत असल्याचं दिसून आलं आणि त्यामुळं परत दुसऱ्या पिढीचा कापूस आला, बीटी कापूस, आणि त्यामध्ये आणखी एक जीन त्यामध्ये टाकला, त्याला क्राय 1 AC बरोबरच क्राय 1 2 AB हा जनुक पण त्यात टाकण्यात आला. आणि काही दिवस मग ह्या तिन्ही बोंडाळ्याचं नियंत्रण आपल्याला दिसून आलं. परंतु 2014 परत या गुलाबी बोंडाळ्यांनी या कापसावर, बीटी कापसावर पण हल्ला करणं सुरू झालं आणि ते आज तागायत सुरू आहे. आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे याला, या किडीला पर्यायी पिकं पण फार कमी आहेत. भेंडी, आंबाडी, ताग, जास्वंद आणि मुद्रिका हे तण एवढीच तिला पर्यायी पिकं आहेत आणि ही पिकं काय मोठ्या प्रमाणात नसतात. त्यामुळे तिला जगण्यासाठी तिला विष पचवावं लागलं आणि त्यातूनच त्यामध्ये प्रतिकारशक्ती त्यामध्ये निर्माण होत गेली. ही कीड नियंत्रण करण्यास कोणत्या कोणत्या अडचणी आहेत याची एक सविस्तर माहिती आपण पॉईंट टू पॉईंट पाहू. या किडीचा जर जीवनक्रम पाहिला तर अंडी, अळी, कोष आणि पतंग या अवस्था असतात आणि त्या बऱ्याचदा आपल्याला दिसत पण नाहीत, त्याला सूक्ष्म ऑब्झर्वेशन लागतं. आणि हिचा जो पतंग आहे हा निशाचर आहे, म्हणजे नॉक्चुरनल इन हॅबिट, म्हणजे तो रात्रीच सक्रिय होतो आणि दिवसा जमिनीच्या भागामध्ये पालापाचोळ्याखाली कुठेतरी तो दडून बसतो, लपून बसतो, त्याला प्रकाश आवडत नाही. आणि हे रात्रीच उडतात. आणि या पतंगाचे दुसरं वैशिष्ट्य म्हणजे हा पतंग अत्यंत चपळ आहे आणि याचा उडण्याचा वेग पण फार जास्त आहे. जर तापमान 10 डिग्री सेंटीग्रेडच्या वर असेल आणि हवेचा जो वेग आहे तो 16 किलोमीटर प्रति आवर प्रति तास पेक्षा कमी असेल तर हा जो पतंग आहे तो फार दूरवर उडून जाऊ शकतो कापूस पिकाच्या शोधामध्ये. मादी पतंग आहे तो फार नरापेक्षा दुप्पट वेगानं पळतो. शास्त्रज्ञांच्या
संशोधनानुसार एका रात्रीमध्ये ही माती बतक आहे तो 40 किलोमीटरपर्यंत पण दूरवर कापसाच्या शोधामध्ये जाऊ शकतो. आणि हे रात्रीच्या वेळेसच नर मादी मिलन करतात आणि अंडे घालतात. दुसरं जे कारण आहे ती अंडी जी आहेत ती पण आपल्याला बऱ्याचदा दिसत नाहीत, कारण याचा आकार जो असतो तो फार लहान असतो. जे अंडं असतं त्याची लांबी जर आपण पाहिली तर 0.50 मिलीमीटर म्हणजे 1 सेंटीमीटरच्या निम्म्यानं त्याची लांबी असते, आणि त्याची रुंदी जी आहे ती फक्त 0.25 मिलीमीटर एवढीच असते. त्यामुळं सहसा ही अंडी आपल्याला पण दिसत नाही. ही रंगानं पांढरी चमकदार मोत्यासारखी चपट्या आकाराची असतात आणि एक मादी साधारणतः 100 ते 200 अंडी घरात असते. आणि ही जी अंडी आहेत ती सुरुवातीच्या पहिल्या पिढीमध्ये ही फुलाजवळ किंवा पात्याजवळ घालते. एकटी दुकटी अंडी असतात किंवा 4 ते 5 अंड्याच्या समूहामध्ये ही अंडी असतात. आणि दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पिढीतले जे पतंग आहेत ते अंडी मात्र कोवळ्या बोंडावर घालतात ते. आणि या किडीच्या कापूस हंगामामध्ये साधारणतः 4 ते 6 पिढ्या तयार होत असतात. फार मोठ्या प्रमाणात त्यांचं म्हणजे पॉप्युलेशन वाढतं. ही जी बोंडावर अंडी घालते ती बोंडे साधारणतः 15 दिवसाची म्हणजे कोवळी असणारी अंड्यावरती अंडी घालण्यास प्राधान्य देते हा पतंग. या अंड्यातून जेव्हा आळी बाहेर पडते ती आळी पण फार लहान असते. ती जेव्हा अंड्यातून बाहेर पडते तेव्हा तिचा तिची लांबी असते ती फक्त 1 मिलीमीटर एवढी असते, अत्यंत सूक्ष्म आळी असते. आणि पूर्ण वाढलेली जी आळी आहे ती साधारणतः 10 ते 13 मिलीमीटर एवढी असते. आणि तिचा रंग जो आहे ते सुरुवातीच्या काळामध्ये पांढरा असतो, त्यामुळे बऱ्याचदा ती आपल्याला नजरेस पडत नाही. आणि नंतर जसजशी तिची वाढ होते तसतसं तिच्यावर लालेरी लाल रंगाची पट्टे त्याच्यावर तयार होत असतात. तिसरं महत्त्वाचं कारण आहे ही जेव्हा आळी बाहेर पडते अंड्यातून तिला गरमी चालत नाही, त्यामुळे ती ताबडतोब फुलामध्ये पात्यामध्ये किंवा बोंडामध्ये शिरण्याचा प्रयत्न करते. आणि जास्तीत जास्त 2 तासामध्ये अंड्यातून बाहेर पडल्यावरती मध्ये घुसते. म्हणजे तुम्हाला आणि एकदा मध्ये गेल्यानंतर तुम्हाला तर काहीच ओळख येत नाही की इथं इथं गुलाबी बोंडाळी आहे म्हणून. आणि जेव्हा ते फुलामध्ये जाते तेव्हाच ते तिथले परागकण खाते. आणि मग काही जी बोंडामध्ये जाते ते बोंडामधले बिया खाते. आणि जेव्हा ती आत प्रवेश करते तेव्हा तिचं जे छिद्र असतं ते आपल्याला लक्षात येत नाही, कारण ती आत गेल्याबरोबर ती विष्ठेनं आणि बोंडातील बारीक कणामुळं ती लिपून घेते. फक्त काळा डाग दिसतो. ज्यांना माहिती आहे की हे काळा डाग ह्या गुलाबी अंड बोंडाळीचं आहे आणि ती जर बोंड फोडलं तर आपल्याला तिथं मध्ये आळी दिसते, त्यामुळे तिथं छिद्र पण नजरेत येत नाही. जेव्हा तिला सुप्त अवस्थेत जायचं असतं म्हणजे आळीला तिला जेव्हा कोशावस्थेत जायचं असतं तेव्हा ती परत बोंडाला छिद्र पाडते आणि खाली जमिनीवर पडते आणि सुप्तावस्थेत जाते. आणि हे छिद्र पण 1.5 ते 2 मिलीमीटर एवढं छोटं असतं. आणि त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की हा या ही बोंड जी आहे ते गुलाबी बोंडाळीने खराब केलेले आहेत. चौथं जे कारण आहे म्हणजे नियंत्रण अवघड असण्याचं ते म्हणजे त्याचे कोष आहेत, ते कोष पण आपल्याला दिसत नाहीत. कारण हे जे कोष आहेत हे कोशावस्था साधारणतः जमिनीमध्ये जमिनीतल्या पालापाचोळ्याखाली किंवा बोंडामध्ये असते, त्यामुळे आपल्याला ते दिसून येत नाही. आणि ह्याची जी लांबी आहे ती साधारणतः 8 ते 10 मिलीमीटर एवढी असते, फार छोटे असतात हे. आणि रंग याचा साधारणतः लालसर तांबूस असतो. आणि या किडीमध्ये 2 प्रकारचे जीवनक्रम असतात. आणि त्यामध्ये पहिला जो जीवनक्रम असतो तो कमी कालावधीचा असतो आणि दुसरा जीवनक्रम आहे तो दीर्घ कालावधीचा असतो. जेव्हा पिकाचा हंगाम असतो त्यावेळेस या किडीच्या 4 ते 6 पिढ्या तयार होतात, म्हणजे कमी कालावधीचा हा जीवनक्रम असतो. म्हणजे 3 ते 4 आठवड्यामध्ये एक पिढी तयार होते कमी कालावधीच्या पिढीमध्ये. म्हणजे अंडी, त्यानंतर आळी, पतंग आणि कोशावस्था या 3 ते 4 आठवड्यामध्ये तिची एका अवस्था पूर्ण होते. आणि अशा प्रकारे 4 ते 6 पिढ्यात इथं तयार होतात या गुलाबी बोंडाळीच्या. आणि दीर्घ मुदतीचा जो का जीवनक्रम असतो तो साधारणतः हंगामाच्या शेवटी असतो. म्हणजे आता पीक आपलं काढणीला आले संपणार आहे त्यावेळेस ही कोशावस्था जाते. आणि हा जो ही जी कोशावस्था असते ती 8 ते 10 महिन्यापर्यंत असू शकते, काही वेळेस 2 वर्षापर्यंतसुद्धा असू शकते. म्हणजे पुढचं पीक येईपर्यंत ती कोशावस्थेत जात असते. आणि पुढचा पाऊस झाला पीक लागवड केली की ते परत जमिनीमधून बाहेर येत असते. अशा प्रकारे आपण ह्या जर बाबी पाहिल्या तर तिचं नियंत्रण करणं फार अवघड आहे.
त्यामुळे या जीवनक्रमाच्या जीवतीचा जर जीवनक्रम आपण जर अभ्यासला आणि त्या जीवनक्रमामधील जी कच्चे दुवे आहेत ते कच्चे दुवे जर आपण हुडकून काढले तर आपल्याला तिचं वेळेत आणि कमी पैशामध्ये नियंत्रण करता येतं. धन्यवाद.